ती नुकतीच कॉलेजला जाऊन दमून घरी आली होती. पायऱ्या चढून वरती पोचली. आता स्वतःच्या रूममध्ये जाणार तर तिच्या कानावर काही शब्द पडले. तावडे काकांचं घर हेच का? मी अबीर सावंत, आपलं नाव सांगत तो विचारत होता. अबीर सावंत हे तो सांगत असलेलं नाव ऐकून वा का छान नाव आहे अबीर, सहज तिच्या तोंडून हे शब्द निघाले. आणि खोलीत जाता जाता तिचे पाय तिथेच थांबले. तिने तसंच मागे येऊन खाली वाकून पाहिलं तर काय, एक मध्यम बांध्याचा गवाळ वर्णाचा डोळ्यांवर गॉगल आणि पाठीवर सॅक असलेला मुलगा दरवाजात उभा होता. मागोमाग त्याचा मित्रही आला. बाबांच्या उत्तराची अपेक्षा न करता त्याने पुढचा प्रश्न लगेच विचारला. आम्हाला आमच्या मित्राने इथला पत्ता दिला, इथे राहण्याची सोय आहे का? हो हो, या या ना आत. तिच्या बाबाने उठत लगेच त्यांचे स्वागत करून आत येऊन बसायला सांगितले. तिथल्या जगामधून पाणी ग्लासमध्ये घेत दोघांना दिले. आईला आवाज देऊन चहा ठेवायला सांगितला. आईने तिच्या त्यांना चहाही दिला. ती अजूनही तिथेच गुटमळत होती, त्यालाच निरखत. त्याचे मात्र तिच्याकडे लक्ष जाणं शक्य नव्हते, कारण ती वरती होती आणि जिथून ती त्याला बघत होती तिथे माहिती असल्याशिवाय बघणं शक्य नव्हतं. ते दोघं बोलण्यात व्यस्त होते आणि ती त्याला बघण्यात गुंग होती. ठीक आहे, तुम्ही दोघं येऊ शकता, एकदा आईबाबांना भेटवा म्हणजे बरं होईल. दोघांची सगळी चौकशी करून त्याच्या आईबाबांविषयी सर्व माहिती घेऊन तिच्या बाबांनी त्यांना राहण्याची परवानगी दिली. ओके काका, तो खुश होऊन म्हणाला. लवकरच 2-4 दिवसात आम्ही इथे राहायला येऊ. आमचे आईबाबा पण घर बघायला येतील, असे सांगून ते दोघेही निघून गेले. एकूण आईबाबांच्या संवादातून तिला एवढे कळले होते की तो आणि त्याचा मित्र 12वी सायन्स करून इथे इंजिनिअरिंग करायला आले होते. इथल्याच एका कॉलेजला ॲडमिशन मिळाले होते. तीर्था नाव तिचे, थोडं वेगळं पण जपणारे. सावळी पण नाकी डोळी नेटस. कुणालाही नाव ठेवायला जागा नव्हती. सावळ्या रंगातही तिचे देखणे पण खुलून दिसायचे. त्यात लांब काळेभोर केस अजूनच तिचे सौंदर्य वाढवत होते. उंचीही तिच्या शरीराला साजेशी होती. एकूण तिला बघून प्रथम दर्शनी तिच्या प्रेमात पडावे असेच तिचे व्यक्तिमत्व. तरीही ती या सगळ्यापासून खूप लांब राहिलेली. आईबाबांचे संस्कार आणि स्वतः तिने मनाशी ठरवले होते की आईबाबा ठरवून देतील त्याच मुलाशी आपण लग्न करायचे. त्यामुळे कित्येक जणांनी विचारूनही तिने कोणाला कधी होकार दिला नाही की कोणाकडे त्या दृष्टीने पाहिलेही नाही. हे वय जरी प्रेमात पडण्याचे असले तरी तिच्या बाबतीत असे काही नव्हते. ती पण आत्ताच 12वी कॉमर्स झाली होती, हुशार होती, 89% मिळाले होते. तिचं CA बनायचं स्वप्न होते. त्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली होती. तिने CA कोर्सला ॲडमिशन घेऊन क्लास जॉईन केला होता. CA फर्ममध्ये ॲप्रेंटिसशिपसुद्धा करत होती आणि फर्स्ट इयर BCOMला तिने ॲडमिशन घेतले होते. टाईम टू टाईम सगळं सांभाळून अभ्यास करत होती. तिच्यासाठी सर्व चॅलेंजिंग होतं, सोपं नव्हतं काहीच. तिला त्यातच खूप आनंद वाटत होता. तिला आईबाबांचे कष्ट वाया घालवायचे नव्हते. फर्म चांगली होती, तिला सकाळी कॉलेज करून जॉब करू देत होते व संध्याकाळी लवकर सोडत होते, त्यामुळे तिला क्लासलाही वेळेत जाता येत होते. कधीतरी कॉलेजला दांडी होत असे, पण मैत्रिणी तिला नोट्स पुरवत असत, त्यामुळे तिला टेन्शन नव्हते. एकंदरीत सगळे कसे एकदम मस्त होते. पण आज हा कोण कुठला अबीर तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. स्वतःला अभ्यासात गुंतवायला तिने खूप प्रयत्न केला, पण आज काही केल्या तिचं मन अभ्यासात रमत नव्हते. का अशी ओढवेळी लागली होती तिच्या मनाला हेच तिला कळत नव्हतं. तिला अबीर हे त्याचं नाव सारखं सारखं उच्चारावं असं वाटत होतं. गुंजी घालत होतं
हे नाव तिच्या मनात का ते तिलाही कळत नव्हतं. अबीर हे नाव कसं ठेवलं असेल याचाच ती विचार करत होती की कदाचित त्याचेही आई बाबा विठ्ठल भक्त असतील म्हणून की काय विठ्ठलाच्या भाई लावायचा अबीर पवित्र असतो म्हणून याचे नाव अबीर ठेवलं असेल नसेल ना. कारण तिचेही नाव तिच्या आजोबांनी तीर्थक्षेत्रावरून जाऊन आल्यावर नातीचा जन्म झाला म्हणून तीर्था ठेवले होते. काय काय तिच्या मनात विचार येत होते. आजोबांशी तिचे खूप पटायचे. आजोबांची ती खूप लाडकी होती. मस्ती तर खूपच चालायची त्यांची. आजोबाच तिचे मित्र होते. बाकी लहानपणी तिचे मित्र मैत्रिणी खेळायला कधी घरी आले नाहीत. ती चौथीला असताना अचानक एका सकाळी ते उठलेच नाहीत. सोडून गेले ते कायमचे तिला आणि सगळ्यांना. खूप एकटे वाटले होते तेव्हा. मग कधी आलीच आठवण तर फोटोशी बोलत असे. कधी कधी आई विचारत असे काय बोलतेस गं एवढं आजोबांच्या फोटोशी. अगं मी सगळंच सांगते आजोबांना तीर्था बोलायची. आणि मग तिला हळूहळू सवयच झाली सर्व येऊन सांगायची. आजही ती आपल्या मनातले वाद त्यांच्या फोटोसमोर सांगत होती. हा जो आज आलेला अबीर आहे ना तो माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. मला माहीत नाही प्रेम कशाला म्हणतात पण हे होत आहे त्याला जर प्रेम म्हणत असतील तर मला नाही पडायचे प्रेमात. तरीही असे का होते मला अबीरने मला पाहिलेले नाही माझ्याशी माझीही त्याच्याशी काही ओळख झालेली नाही. मंगला अबीरने विचारलं की काका तुम्ही कोण असता. तेव्हा फक्त तिच्या बाबांनी आमची दोन मुले आहेत तीर्थ आणि केदार एवढीच काय ती बाबांनी दिलेली ओळख. समोर बोलावले सुद्धा नव्हते तरीही मला त्याच्याबद्दल काही वेगळे का वाटायला लागले. काही कळत नव्हते तिला. तिच्या कानात त्याच्या नावाचा आवाज घुमत होता सारखा अबीर अबीर अबीर. तिने दोन्ही हात कानावर ठेवले आणि 2 मिनटं शांत राहिली. तिने स्वतःला समजावले की काय चाललं आहे आपले आपण एवढा का विचार करतो आहे. आपण वेळीच स्वतःला सावरले पाहिजे कारण ते दोघे आता इथे राहायला पण येणार आहेत. तेव्हा आपल्याला असे करून चालणार नाही. झाले तर मग आता आपण त्याचा विचार मनातून काढून टाकायचा असे ठरवून ती अभ्यासाला लागली.